नमस्कार, मी सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक बोलतो आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. आपल्याला असं वाटलं होतं की करोनाच्या सावटातून आपण दूर जाऊन नवीन वर्ष साजरं करू, परंतु नवीन वर्षासोबतच ह्या तिसऱ्या लाटेचं संकट आपल्यासमोर उभं ठाकलेलं दिसतंय. गेल्या केवळ 8-10 दिवसांमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या करोना रुग्णांच्या संख्येत जवळजवळ चौपटीने वाढ झालेली आहे. ही आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. मला सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करायचं आहे की आता केवळ कुणीतरी दंड करेल, कुणीतरी काही शिक्षा देईल या दृष्टीने नियम पाळणे बंद करून आपण स्वयंस्फूर्तीने नियम पाळले पाहिजेत. कारण या लाटेचा प्रसार जर आपण बघितला तर आपल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर झालेलं हे आपल्या लक्षात येईल. जगभर काय चाललं हे आपण पाहतोय. याला स्वयंशिस्त हे एक अत्यंत प्रभावी उत्तर आहे. दुसरी गोष्ट, लसीकरणामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 6 लाख लोक असे आहेत की ज्यांचा दुसरा डोस ड्यू झालेला आहे परंतु त्यांनी तो अद्याप घेतलेला नाही. ही थोडी गंभीर बाब आहे. जगभरातले तज्ज्ञ सांगतात की लसीकरण हे या नव्या लाटेच्या मध्ये एक अत्यंत चांगलं सुरक्षा कवच आहे. कोविडपासून जर का कमीत कमी उपचारापासून आपल्याला बरं व्हायचं असेल तर लसीकरण निश्चितपणे मदत करते. हे आता अतिशय स्थापित झालेलं सत्य आहे. त्यामुळं लसीकरणाच्या बाबतचे सगळे गैरसमज आपण दूर करावेत आणि खुलेपणाने आपण आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्राशी संपर्क करावा. ज्यांचा पहिला डोस अजून शिल्लक राहिलेला आहे त्यांनी तर तातडीने हे करणं आवश्यक आहे. कारण ही लाट अतिशय जोमाने पसरत आहे, वेगाने पसरत आहे आणि त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, सर्वांना त्याची बाधा होत चाललेली आहे. म्हणून आपण लसीकरणाकडे लक्ष द्यावं आणि स्वयंस्फूर्तीने आपण आता जे काही आपले त्रिसूत्री आहे कोविडची ती पाळावी असं मला सर्वांना मनापासून सांगायचं आहे. धन्यवाद. यंत्रणेसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.